नमस्कार, माझे नाव शिवाजी हरदास लाळगे, उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा काजळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मी आता तुमच्यासमोर इयत्ता पहिलीसाठी वेल्वेट पाटी हे शैक्षणिक साहित्य मी तुम्हाला कसं तयार करायचे सांगणार आहे. एकदम आनंददायी हे साहित्य आहे, कृतीतून शिक्षण आहे. प्रथमतः वेल्वेट कागद घ्यायचा, एक पुट्टा घ्यायचा असा. आपण हे साहित्य मुलांच्या जुने वह्या असतात त्याच्या पुट्ट्यापासून सुद्धा तयार करू शकतो आणि कापड दुकानामध्ये जे पुट्टे मिळतात त्यापासून सुद्धा आपण हे साहित्य तयार करू शकतो. प्रथम पुट्टा घ्यायचा, वेल्वेटचा कागद त्याच आकाराचा कापायचा आणि त्यानंतर या पुट्ट्यावर हा कागद चिकटून टाकायचा. अशा प्रकारे हा हे वेल्वेटची पाटी तयार झाली. अशा आपण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वेल्वेटची पाटी तयार करू शकतो आणि याचा खर्च पण जास्त नाही आहे. या वेल्वेटच्या कागदावर एकदम मऊ कागद असतो आणि या कागदावर आपण असे लोकरीचे रंगीत, मी वेल्वेटचा कागद हिरव्या रंगाचा आहे माझा आणि मी म्हणून गुलाबी रंगाचे रंगीत सूत त्याचे छोटे छोटे तुकडे तयार केले आणि इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी आपण या वेल्वेट कागदावर आपण त्यांना अंक शिकवणार आहोत आणि अंकाचं वाचन पण घेणार आहोत. प्रथमतः मुलांना आपण एक कसा असतो हे दाखवणार आहोत. एक नंतर दोन नंतर तीन आणि चार. बघा, आपण हे साहित्य अतिशय कमी खर्चात हे साहित्य तयार होतं आणि मुलांना एकदम आनंददायी शिक्षण. मुलं कृतीतून शिकतात, त्यांना एक आणि परत नंतर त्याचे उलटे सुलटे वाचन आपण घेऊ शकतो यांचे. पण मुलांना इतकी संकल्पना चांगली समजते, एक दोन आणि त्यांना एक नवीन हे पाटी नवीन असल्यामुळे त्यांना शिकण्याचे आवड निर्माण होते. म्हणून आपण अंक त्यांना जर असे शिकवले तर अतिशय त्यांच्या स्मरणात राहतील आणि त्यांचा आपण असा सराव घेऊ शकतो. त्यासाठी आपण हे लोकरीचे रंगीत सूत याचे तुकडे तुकडे करून त्यांना द्यायचे आहेत आणि हे पाट्या तयार करून मुलांना अंक शिकवायचे. अशा प्रकारचे हे शैक्षणिक साहित्य प्रत्येकाने आपापल्या इयत्ता पहिलीसाठी वापरावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.